मैडम ते काय सांगू नका, आम्ही आमचं काम केलंय, आमच्या कामाचे आम्हाला पैसे हवेत, कळलं? तगुंड फोनवर बोलल्यानंतर आम्ही स्पष्ट ऐकलंय, कोणा मॅडमशी बोलला था म्हणजे कोणा बाईनं ते का किडनॅपिंगची ऑर्डर दिल्यात, तर मॅडम म्हणजे पयोतर नसन ना, कारण अख्ख्या मुरवीत बाकी कोणा बाई माणसा कसा काय सुचासच नाही, आणि बयो आजी शिवाय असा करूची कोणची हिम्मत पण नसा। वहिनी काय बकुळा, तुम्ही सावध रवा। सावध म्हणजे? म्हणजे तुम्ही दिसभर काही काम करू नका, ही तुमची नाचाची प्रॅक्टिस करा फक्त। कसंय शत्रू पक्ष आहे ना, ते तुम्हाला कामासनी लावणार आणि स्वतःची प्रॅक्टिस जोरात करून जिंकणार। कोण शत्रू पक्ष? आता तो कोण आहे ते तुम्हीच बघा। काय कोड्यात बोलत? ए गारू, पाका जडा पाणी दे आणि आंघोळीसाठी गरम पाणी ठेव, थोडं शेकून घेन म्हणते। बकुळा जरा यांना पाणी आणून दे ना, आणि यांच्या आंघोळीसाठी गरम पाणी पण करून ठेव। हा जम चल, काय मेला फटके। ए तू असे बघत काय बसलात, आंघोळीला जा ना, मला प्रॅक्टिस करू द्या। काही झालं तर या स्पर्धेत मीच पहिली येणार, जा आता। तर आळूनात घरातल्या फरशा काढशील। अगो ए बकुळे, हॉल एकदम असं चकचकीत करून घ्या, उगाच नाही तर हाईट काय बसशील। भाऊजी काय झालं? अहो बघा अंग खिळखिळा झाला। अगोबाई हायसर कधी? अभय काय रे, अरे काय अवतार काय तुझा? आणि काय कुठे गेला होता सकाळी सकाळी? सकाळी सकाळीच नाही, रातच्यालाच। अत्या रात्री ना कोणीतरी माका अंगणातून उचलल्या आणि रात्रभर एका खोलीत डांबून ठेवल्या। सकाळी त्यांका कोणाचा तरी फोन इला तेव्हा त्यांनी माका सोडल्यात। काय सांगतात भाऊजी? होय पकडून नेलं होतं, सोडलं कशासाठी? ते नाहीत माहित ना माका। मी आ सांगती एका बे आणि दे। मोठ्या घरच्या लोकांनी खंडणीसाठी उचलून देते आहेत। तुला काय माहित? शिनमा शिनमा बघते ना म्या म्हणून। अगो गप्रव, खंडणीसाठी नेलं असतं ते एक दमडीही न घेता हा खोटा रुपया परत कसं काय पाठवला त्यांनी? अत्या तुझीच काहीतरी भानगड असणार। आता खरं सांगते मी काय नाही। बरं तुलेखा राधाला सांग जरा माझ्या खोलीत ये म्हणून। हय अत्याजी। भाऊजी जाऊन देस त्या, तुम्ही चांगली आंघोळ पांघोळ करून घेवा, आज आपल्याकडे कार्यक्रम असा। कसलो कार्यक्रम? गुण प्रदर्शनाचो। ज्याचं सगळ्यात जास्त चांगलं काम होईल ना ते का अत्याजी बक्षीस दितल्या। बेबी अत्याचं बक्षीस म्हणजे नक्कीच काहीतरी दागिना असणार, तो आता मीच जिंकता का नाही बघ। जाऊन कामा कर, काय तोंडी मिली। कार्यक्रमाच्या निमित्ताने घरातल्या बायकांना आपापसात कसं जुमते बघाच। माका तर बयोचा संशय येता, तिनं माका हाताशी धरून इलासला गायब केलं,
माझं काटू काढूचा असा का काय या बयोच कायच भरोसा नसा मका तिच्यावर आता बारीक नजर ठेवूक व्हाया आणि या बेब्यात त्याचं मन पण जिंकूक व्हाया अत्याजी ही साडी कशी नाही म्हणायचं नाही खूप हौसेने आणली मी तुझ्यासाठी लग्नाच्या वेळेस बोहल्यावर चढताना हीच साडी नेसायची खूप छान दिसेल तुला अरे काय चोरासारखा का उभा आहेस बाहेर मी ते अत्याजी मी आले ये आते काय तुझ्या बयोने काय माझ्या दारावर पहारा करण्यासाठी ठेवलंय की काय तुला नाही नाही बरं झालं तू आलास ते माझं तुझ्याकडे एक काम आहे तू फक्त हुकूम सोडायचा नाही हे बघ आपल्याकडे आज जो कार्यक्रम होणार आहे ना त्याचा तू जज व्हायचंय मी अगदी निष्पक्षपणे निर्णय देशील तू नाही म्हणजे तुझ्या बयोसारखा भेदभाव वगैरे काही करणार नाही हा आता तुला काही भाग वगैरे त्याच्यात घ्यायचा असेल तर आता मग या बेबी अत्याकच धरून राहला पाहिजे आणि दन कामाचं बक्षीस तरी देता हा आणि तू योग्य निर्णय दिलास ना तर जज होण्याचं खास बक्षीस देईन मी तुला करेन 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 जज करेन मी यावेळी बयोआजींच्या खोलीचं दार बंद कसं काय त्यांची तब्येत तर बरी असेल ना की आता नवीन काहीतरी शिजते हे काय डू नॉट डिस्टर्ब कसं आहे बयोआजी आजच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस करतायत म्हणून काय म्हणल्या डू नॉट डिस्टर्ब चला ग सुरू करा आता मनोरंजनाचा कार्यक्रम हाय 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 नमस्कार नमस्कार तर हायसर जमलेल्या सगळ्या म्हापसेकरांचा मी मनापासून स्वागत करते आई माऊलीच्या कृपेने राधानी विलास भाऊजी यांचा पुण्यांदा एकदा लगीन करूचा ठरलेला असा मी त्या निमित्तान नवरस दरबाराचा कार्यक्रम आम्ही हायसर आयोजित केलेला असा तर आता सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमात अकुबाई अकुबाई रवला माफ करा ह्या कार्यक्रमाची पुढची अनाउन्समेंट करतली आमची सगळ्यांची लाडकी बकुळा 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 अगुबाई प्रेक्षक मागे असा हाय सर बघ ही का जरा सांभाळून घेवा नवीनच असा ती मी अशी उभी राहा नको हा अशी उभी राह कळलं मग चल बर तर हा कार्यक्रम हिंदी सॉन्ग पासून सुरू करायचा सॉन्ग सॉन्ग म्हणजे ते सॉन्ग नाही गाणं गाणं कळलं असेल हा तर त्या गाण्यावर डान्स करण्यासाठी येत आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या सुलेखा वहिनी वा वहिनी वा 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 तर असू द्या चली में अपनी देवर की बारात
हेलो हेलो तर मी क्या म्हणते आता डॉन्स तर झालाय तर डॉन्सला डॉन्सचा फेस ऑफ व्हायला पाहिजे की नाही बर त्या आधी कांचन काकू आपल्या सगळ्यांसाठी एक पोल्ट्री म्हणणार आहे पोल्ट्री भकुळा पोल्ट्री नाही काही पोएट्री आणि इंग्लिश जमत नसेल ना तर मराठीतच कर हा बाई हे बघा मी व्यंकरिंग करते की नाही मग व्यंकरला समद्या भाषा बोलायला पाहिजे तर कांचन काकू आपल्या समोर पोल्ट्री म्हणणार आहे ही जे काही बोलते ना आज एक मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम होईल कंचन सुरू कर का तुझं राधा हे तुझ्यासाठी धुकं होतं चहू बाजूंनी दिसत नव्हत्या वाटा धुकं होतं चहू बाजूंनी दिसत नव्हत्या वाटा दुःखानंतर दुःखाच्याच आदळत होत्या लाटा लेख होता दुरावला नजरेत नव्हती त्याच्या ओळख पिंजरा होता सोन्याचा भरून राहिला काळोख तू म्हटलंस आपलं दरवळला प्रेमाचा सुगंध सासू सून नात्याच्या पलीकडचा हा बंध घडलं विपरीत तरीही पुसलंच डोळ्यातलं पाणी तुझ्या जिद्दीनं बहरली वीराची प्रेम कहाणी उभी राहिलीस पाठीशी न्यायासाठी लढून प्रत्येकीचा आधार झालीस सगळे कष्ट पेलून अंधार सारा विरून गेला सगळं झालं पांढरं फेक कधी कधी वाटत राधे तू नव्हे मीच तुझी लेख विलास आईंची ही प्रतिभा मला माहित नव्हती त्यांची ही कविता ऐकायला तू इथे हवा होतास एक कवीच दुसऱ्या कवीचं मन जाणू शकतो कुठेस तू पण एक परफॉर्म करू खोया नाही अरे कर ना मग खरंच कर
आणि ऐक, तुझे काही करशील ना त्याचं जजिंग मी करेन मग. हा चालतंय चालतंय. उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा 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 असा. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग. रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. घडा घेऊन शिरे घाट चढलीस कशी. घडा घेऊन शिरे घाट चढलीस कशी. आडवाटेवरी आज अडलीस कशी. आडवाटेवरी आज अडलीस कशी. मदनाच रूप घेई राजा श्री रंग. मदनाच रूप घेई राजा श्री रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. असा तरुणपणा तुझा शिंगार करतो या खाना खुणा. दंडामध्ये कचली ग काचोळी ही तंग. दंडामध्ये कचली ग काचोळी ही तंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अग नाच 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 राधे उडवूया रंग. अत्याजी आज तुमचा परफॉर्मन्स सुपर डुपर हिट होणार आहे. तुमच्या सरबतात मी हास्यचूर्ण मिसळलंय.